नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या टॉपर संवादमध्ये आलेले आहेत 2016 बॅचचे DYSP प्रनिल गिल्डा सर आणि 2017 बॅचचे DYSP बापूराव दडस सर. आजच्या टॉपर संवादमध्ये जे काही संवाद करणार आहेत तो संवाद असेल की येणाऱ्या टॉपरसाठी, कारण जे की इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी याच्याबद्दल संपूर्णरित्या आणि त्यांच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि त्याचसोबत त्यांचे अनुभवही ते शेअर करणार आहेत. सर, तुम्हा दोघांचंही आमच्या आजच्या भागामध्ये स्वागत आहे. तुम्ही जे आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे तसंही पुढे कराल आणि फायनल स्टेज आलेली आहे सध्या, त्यांचा इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी याच्याबद्दल आज मार्गदर्शन करणार आहात. धन्यवाद सर. थँक्यू सर. माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला दोघांनाही असणार आहे, तुम्ही दोघांनीही एकाने उत्तर द्या मला, की सगळ्यात पहिलं इंटरव्ह्यू घेण्याचा पर्पज काय असतो तुम्ही मेन्स क्रॅक केल्याच्या नंतर सुद्धा? ऍक्च्युली कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये काही म्हणजे कुणालाही सिलेक्ट करायचं नाही आहे, म्हणजे त्यांना खूप मोठ्या संख्येतून काही लोक निवडायचे आहेत आणि त्यांच्याजवळ खूप मोठ्या लोकसंख्येला कंट्रोल करण्याचं किंवा फायनान्सेस वगैरे किंवा रिसोर्सेस मॅनेजमेंट करण्याचे पॉवर्स द्यायचे. तर त्यांमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज, त्याला आपण पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणू शकतो, तर ते असणं खूप आवश्यक आहे. आणि त्यातल्या काही पर्सनॅलिटी ट्रेट्स हे आपले प्रिलिम्स आणि मेन्सच्या टप्प्यावर ते दिसून येतात, कारण तुम्ही त्या एक्झाम पास होता म्हणजे बरेच जे काही तुमचं ॲप्टिट्यूड असेल, त्यानंतर तुमचे काही कॉम्पोनंट म्हणजे तुमचे सोशल कॉम्पोनंट, इकॉनॉमिक कॉम्पोनंट बऱ्यापैकी तिथून समजले जातात. पण काही कॉम्पोनंट हे ॲक्च्युली तुम्ही एखाद्याला पाहिल्यानंतर किंवा बोलल्यानंतरच समजतात आणि त्यासाठी इंटरव्ह्यू हा घेतलेला असतोय, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे ॲटिट्यूड. ओके. की त्या व्यक्तीचा प्रशासन किंवा हे जे काही जे गव्हर्नमेंट आहे किंवा ह्या सर्व्हिसेस आहेत याबद्दलचा जो काही तो ॲटिट्यूड असतोय तो त्यांना चेक करायचा असतोय. त्याचबरोबर त्याची पर्सनॅलिटी ह्या सर्व्हिसेससाठी फिट आहे का नाही, तो जर एखाद्या 1000 पीपलच्या मॉब समोर जर त्याला उभा केला तर तो त्यांना कशा पद्धतीनं हँडल करू शकेल, तो त्यांच्याशी व्यवस्थितपणे कम्युनिकेट करू शकेल, त्याच्यामध्ये रिझनेबिलिटी किंवा रॅशनॅलिटीचे काही गुण आहेत का, तर ह्या गोष्टी म्हणजे पुस्तकाव्यतिरिक्त जे अंगभूत काही गुण असतात ते पाहण्यासाठी मला असं वाटतं की इंटरव्ह्यू घेतला जातो. ओके. सर, तुम्हाला मी एकच म्हणजे दोन ऑप्शन देईल, त्याच्यापैकी एक सांगायचं आहे. तयारी करताना मुलांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती जास्त करावी का अभ्यासावरती करावी इंटरव्ह्यूसाठीची तयारी? ॲक्च्युली याच्यामध्ये एक ऑप्शन चूज करता येणार नाही. ओके. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही गोष्टीची तयारी बऱ्यापैकी ऑलरेडी झालेली असते. ओके. जर पर्सनॅलिटीची म्हणाल तर आपण लहानपणीपासून केवळ आणि केवळ आपल्या पर्सनॅलिटीवर काम करतोय. जी पण नवीन गोष्ट आपण शिकतोय, वी आर ॲडिंग सम व्हॅल्यूज टू अवर पर्सनॅलिटी. ओके. आणि सिमिलरली अभ्यासाची जी तयारी आहे ती आपण मुख्य परीक्षेसाठी भरपूर केलेली असते, फक्त इंटरव्ह्यूसाठी काही ॲडिशनल पार्ट राहतो जसं की करंट अफेअर्स वगैरे असेल. ओके. आणि जे काही आपण आधी अभ्यास केला आहे त्याला फक्त पॉलिश करायचं असतं. ओके. इंटरव्ह्यूमध्ये एखादा प्रश्न विचारण्याचा उद्देश काय असतो पहिलाच? म्हणजे एखादा कोणताही प्रश्न आहे, मुख्य उद्देश काय असतो? जसं की तुम्हाला विचारतील तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, याच्यामागे हेतू काय असतो त्यांचा? एखादा प्रश्न विचारण्यामागं हेतू असा असू शकतो की तुम्हाला तुमचं त्या गोष्टीबद्दलचं मत, तुमचा ॲटिट्यूड जाणून घेणं, किंवा तुम्ही हजर जबाबी आहात का. okay. किंवा तुम्ही एखादा निगेटिव्ह क्वेश्चन असेल, एखाद्या निगेटिव्हिटीला तुम्ही कशा पद्धतीनं ती अपॉर्च्युनिटी म्हणून घेता. okay. किंवा काही खूप वेग क्वेश्चन्स विचारलेले असतात किंवा न येण्याजोगे विचारले असतात, तर तुम्ही खोटं बोलत नाही ना, तुम्ही प्रामाणिक आहात का, तुमची इंटिग्रिटी आहे का, म्हणजे आपले जे संविधान असेल किंवा डाऊन ट्रॉडन पीपल असतील किंवा समाजातले इतर सर्व घटक यांच्याशी रिलेटेड तुमची इंटिग्रिटी आहे का, तर हे चेक करण्यासाठी मला असं वाटतं की ते क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. मात्र काही क्वेश्चन असे असतात की त्यांना काही व्हॅल्यू नसते. okay. ते फक्त असेच विचारलेले असतात. okay. सो ते आपण पॅनिक न होता फक्त तुम्ही विचारलं तेवढं जरी सांगितलं तरी चालून जातं. okay. मला असं वाटतं की काही क्वेश्चन्स हे केवळ तुम्ही सॉरी किती छान म्हणता हे बघण्यासाठी विचारले असतात, की किती तुम्ही नम्र आहात, कारण प्रशासनामध्ये जेव्हा तुम्ही एक अधिकारी म्हणून भूमिका बजावाल त्यावेळेस कित्येकदा तुमच्याकडे लोक येतील आणि तुमच्याकडे त्यांना द्यायला काहीच उत्तर नसेल, त्यावेळेस तुम्ही नम्रपणे आणि प्रामाणिकपणे त्यांना म्हणू शकला पाहिजेत की सॉरी
मी आत्ता करू शकत नाही, पण मी हे करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल. ओके. मग ती तुमची जे प्रामाणिकता आहे, ती नम्रता आहे, ती बघण्यासाठी सुद्धा असे प्रश्न बऱ्यापैकी विचारलेले असतात. प्रणय सर, तुम्हाला पुढचं